वेषांतराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत. नाव बदलून मास्क लावून प्रवास केल्याचं सिद्ध करा, नाही तर राजकारण सोडा असं चॅलेंज त्यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेलं आहे. वेषांतरावरून अजित पवार यांनी राऊत आणि सुप्रिया सुळेंना आव्हान दिलेलं आहे. नाव बदलून प्रवास केला हे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन असं आव्हान अजित पवार यांनी दिलं आहे आणि आरोप सिद्ध न झाल्यास विरोधकांनी संन्यास घ्यावं असंही आव्हान अजित पवार यांनी दिलेलं आहे. बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. वेषांतरावरून संतापले अजित दादा. त्यांना थोडी नाही जाण्याची नाही मनाची वाटायला पाहिजे. आरोप सिद्ध करा नाहीतर राजकारण सोडा. जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा. अजित दादांचं ताईंना चॅलेंज. संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. गल्ली पासून दिल्ली पर्यंत सध्या अजित पवारांच्या वेषांतराची चर्चा आहे. अजित दादा तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी आणि खोट्या दाढी मिशा लावून दिल्लीत गृहमंत्री अमित शहांना भेटायला जायचे असा घणाघाती आरोप विरोधकांनी केला आहे. ए पवार असं नाव बदलून अजित पवारांनी विमान प्रवास केल्याचं सांगण्यात आलं. सुप्रिया सुळेंनी त्याला आक्षेप घेत थेट लोकसभेतच हा मुद्दा मांडला. त्यामुळे अजित दादा चांगले संतापले. एकतर वेषांतर केल्याचा पुरावा द्या नाहीतर राजकारणातून संन्यास घ्या असं खुलं चॅलेंज अजित दादा यांनी सुप्रियाताईंना दिलं. आदमीने नाम बदली करके ट्रॅव्हल किया तो अगर टेक्नॉलॉजी में ऐसे कोई भी जा सकता है सो इज दैट चेक्स एंड बैलेंसेज पीपल कैन नॉट सो द आधार कार्ड इज क्रिटिकल फॉर आइडेंटिफिकेशन और हाउ विल यू आइडेंटिफाई योर पैसेंजर सो डज द नेम हैज टू मैच द आई कार्ड व्हाट इज द टेक्नॉलॉजी अवेलेबल और इज इट अ फेस आइडेंटिटी कंप्लीट क्लैरिटी बिकॉज इट्स अ वेरी अलार्मिंग नेशनल सिक्योरिटी इशू व्हिच हैज हैपेंड एट दिल्ली एंड बॉम्बे. कुठल्या विमानामध्ये म्हणे 10 वेळा गेलो आणि अमक्याला भेटलो तमक्याला भेटलो. अरे मी लोकशाहीमध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे. मला जर कुठं जायचं म्हणलं तर मी उथळ माथ्याने जाईल. माझं आव्हान आहे ना संसदेला आव्हान आहे ते पाहावं तपासावं आणि जे खरं असेल तर अजित पवार राजकारणात बाजूला जाईल. खरं नसेल तर ज्यांनी संसदेमध्ये कुठलाही पुरावा नसताना कुठलाही काही खरी माहिती जाणून न घेता जे आरोप केलेले त्यांनी राजकारणात संदेश घ्यावा. अजित दादा हे राजकारणातले हरून अल रशीद आहेत. वेषांतराच्या अशा प्रकारांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो असा मुद्दा संजय राऊतांनी काढला. तर वेषांतराचा आरोप सिद्ध झाला तर राजकारण सोडेल असं आव्हान अजित पवार यांनी दिलं. त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत. पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड असेल, कारण ओळखपत्राशिवाय सोडणार नाही विमानतळावर. या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे आणि यांनी जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. सकाळचा 9 भोंगा लागतो त्यांनी पण अजित पवारांनी असं केलं. अरे काय केलं, उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या संदर्भामध्ये कुठं तुम्हाला पुरावा मिळाला की अजित पवारांनी नाव बदललं आणि ते काय कार्ड घेतलं? मी तेव्हा विरोधी पक्ष नेता होतो, मला समाज ओळखतो. मी कुठंही गेलो तरी असं काही आणि काही कोण म्हणलं मिशाच लावल्या होत्या आणि टोपीच घातली होती आणि काय ते मास्कच लावलेलं होतं. साफ चुकीचं आहे. त्यामध्ये जर हे सिद्ध झालं तर मी राजकारणातनं निवृत्त होईल. नाही सिद्ध झालं तर हे जॅम लोकांनी नौटंकी चालवली ना वेगवेगळ्या लोकांनी पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी नाही जाण्याची नाही मनाची वाटायला पाहिजे. एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेमध्ये बंड केलं त्यावेळी वेषांतर करून आपण जायचो असं खुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं. अजित पवारही दिल्लीत अमित शहांना भेटायला वेषांतर करून जायचे अशी जोरदार चर्चा. एकूणच काय तर वेषांतरावरून महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.